नमस्कार मित्रांनो आज हे बघा सात ऑक्टोबर सात ऑक्टोबरच्या जेवढ्या काही आपण चालू घडामोडी बघणार आहोत ते सगळ्या महत्वाच्या पूर्णपणे आपण सिलेक्टेड प्रश्न घेतलेले आहेत स्टार्ट करूयात तर प्रश्न पहिला आहे शास्त्रामधील नोबेल पुरस्कार दोन हजार वीस विजेत्यांची नावं काय आहेत किंवा नावे सांगा तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व भौतिकशास्त्रामधील बघा विजेते कोण कोण आहेत पहिले बघा रॉजर पेनरोज त्यानंतर राईन हार्ड गेंजेल कोण आहेत राईन हार्ड गेंजेल एन्ड्रिगेज या तिघांना सुद्धा बघा नोबेल पुरस्कार समितीने स्टॉक होम स्वीडनमध्ये सहा ऑक्टोबरला किंवा सहा ऑक्टोबरला यांच्या नावाची काय केली के होती घोषणा केली होती भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणत्या शोधासाठी तीन वैज्ञानिक रॉजर पेनरोज राईन हार्ड गेंजल त्यानंतर एन्ड्रिगेज यांना नोबेल पुरस्कार दोन हजार वीससाठी साठी निवडले तर कोणत्या शोधासाठी त्यांना निवडलेलं आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी ए आणि बी म्हणजे ब्लॅक होल आणि आकाशगंगा या दोन शोधासाठी बघा या तीन वैज्ञानिकांना निवडलेलं आहे तर रॉजर पेनोरजानला का निवडलं तर त्यांनी सांगितलं ब्लॅक होलमधील फॉर्मेशनद्वारे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे काय त्यांनी सापेक्षताचा सिद्धांत त्या कुठं ब्लॅक होलमध्ये लावला होता आणि बघा प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईनने एकोणीसशे पंधरामध्ये थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सांगितली होती एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा हार्ड हार्डगेंजल आणि एंड्रिया गेज यांना का निवडलं या पुरस्कारासाठी तर दोन्ही वैज्ञानिकांनी काय केलं होतं आकाशगंगेच्या केंद्रकामध्ये विशाल द्रव्यमानाचा शोध लावला होता आणि हे रॉजर पेनरोजे कुठले आहेत तर हे बघा युनायटेड किंगडमचे आहेत लक्षात ठेवायचं यू केचे आहेत ते आणि बघा ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मध्ये काय ते का जोडलेले आहेत राईन हार्ड त्यानंतर बघू शकता राइन हार्डगेंजेल राइन गेंजेल हे जर्मनीचे आहेत जर्मन युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यूएसए एस पासून ते आहेत म्हणजे त्यांनी तिथून शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर बघा अँड्रिया गेज अँड्रिया गेज कुठले आहेत ते अमेरिकेचे आहेत आणि त्यांनी बघा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यू एस एमधून ते काय आले निवडून आले आहेत म्हणजे त्या ठिकाणामधून ते शिक्षण घेते तर बघा हा फिजिक्स क्षेत्रामध्ये नोबल पुरस्कार जिंकणारी कोणती चौथी महिला आहे कोण अँड्रिया गेज फिजिक्स क्षेत्रामध्ये नोबल पुरस्कार जिंकणारी चौथी महिला कोण आहे तर बघा अँड्रिया गेज आहे हे एक महत्वाचा पॉईंट आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता तीन नंबरचा प्रश्न आहे बघा चिकित्सा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दोन हजार वीस कोणाला देण्यात आला तर चिकित्सा क्षेत्रामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं तर बघा वरीलपैकी सर्व मायकल ह्युटन आणि हर्वी जे ऑल्टर आणि चार्ल्स एम राईस या तिघांना सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये दे, हा पुरस्कार देण्यात आला होता आणि तिन्ही सुद्धा वैज्ञानिक हे कुणालचे आहेत जे काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार देण्यात आला नोबेल पुरस्कार हे तिघं पण कुणाची आहेत अमेरिकेचे आहेत लक्षात ठेवायचं आणि बघा नोबेल पुरस्कार समितीने स्टॉक होम स्वीडनमध्ये पाच ऑक्टोबरला वैद्यकीय क्षेत्रामधला नोबल पुरस्काराची घोषणा केली होती नोबल, दे दे नोबल दे दे के हा पुरस्कार हा एकूण किती क्षेत्रामध्ये दे देण्यात येतो तर नोबल पुरस्कार हा एकूण सहा क्षेत्रामध्ये देण्यात येतो आणि याची घोषणा प्रत्येक वर्षी बारा ऑक्टोबरला केली जाते किंवा बारा ऑक्टोबरला तर कोणाच्या नावावर हा पुरस्कार देण्यात येतो तर नोबल फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो कोणत्या नोबल फाउंडेशनद्वारे तर हा स्वीडनचे वैज्ञानिक आहेत कोण अल्फ्रेड नोबल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो अल्फ्रेड नोबल यांनी आपल्या मृत्यूच्या आधी आपल्या संपत्तीचा हिस्सा आपल्या ट्रस्टसाठी सुरक्षित ठेवला होता त्यांचं नाव काय बघा अल्फ्रेड बनाल्डो नोबल अल्फ्रेड बर्नाल्ड नोबल यांचा पैसा स्वीडन बँकेमध्ये कोणत्या स्वीडन बँकेमध्ये जमा होतो आहे आणि त्याच्या व्याजापासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो सर्वात पहिला पुरस्कार एकोणीसशे एकमध्ये मध्ये देण्यात आला होता तो पण शांती या क्षेत्रासाठी शांतीच्या क्षेत्रामध्ये केव्हा देण्यात आला होता एकोणीसशे एकमध्ये मध्ये आपण सर्व माहिती बघितली चला पुढचा प्रश्न पाहूया मिष्टी मुखर्जी यांचं दोन ऑक्टोबरला निधन झालं तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या मिष्टी मुखर्जी या चित्रपट क्षेत्राशी संबंधित होत्या कोणत्या चित्रपट लक्षात ठेवायचं मिष्टी यांनी बघा हिंदी बंगाली तेलुगू चित्रपटामध्ये म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनय केलेला आहे मिष्टी यांनी दोन हजार बारामध्ये फिल्म लाईन बॉलिवूडमध्ये आपली सुरुवात केली होती म्हणजे बॉलिवूडमध्ये सन दोन हजार बारापासून त्या घुसल्या होत्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण पाच नंबरचा प्रश्न आपल्यासमोर ए रहा नवगड रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवले आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे नवगड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले तर ना काय नाव ठेवण्यात आलेलं आहे सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन लक्षात ठेवायचं सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश या ठिकाणी म्हणजे युपीमध्ये तर या ठिकाणी बघा भारतीय रेल्वे आलेले म्हणजे रेल्वे आलेले रेल्वेची स्थापना केव्हा झालेली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला भारतीय रेल्वेची स्थापना झालेली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी कुठं दिल्ली रेल्वे मंत्री कोण आहेत पियुष गोयल रेल्वे मंत्री कोण आहेत पियुष गोयल आहेत लक्षात ठेवायचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत व्ही के यादव म्हणजे काय विनोद कुमार यादव लक्षात ठेवायचं व्ही के यादव म्हणजे विनोद कुमार यादव त्यानंतर बघा आर पी एफ ए चे महानिदेशक कोण आहेत अरुण कुमार कोण आहेत अरुण कुमार पुढचा प्रश्न पाहूयात आपण जागतिक आवास दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक आवास दिवस केव्हा साजरा केला जातो हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो तर बघा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय जी काही शहर असतील त्या लोकांना काय करणं त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणं आणि हा दिवस प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो कोणता जागतिक आवाज दिवस पुढचा प्रश्न पाहूयात आपण सात नंबरचा प्रश्न आहे बघा कोणते विमानतळ भारतीय विमानपत्तन प्राधिकरण डबल ए आयचा शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ बनलेलं आहे म्हणजे शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणतं बनलेलं आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी पदचेरी विमानतळ कोणतं पदुच्चेरी विमानतळ आणि हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे आणि प्रदूषणविरहित विमानतळ ठरलेलं आहे कोणतं पदुच्चेरी विमानतळ पदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे तिथलचे उपराज्यपाल कोण आहेत बघा किरण बेदी कोण आहेत किरण बेदी लक्षात ठेवायचं आणि मुख्यमंत्री कोण आहेत वी नारायणस्वामी कुडालचे पदुच्चेरीचे युद्ध प्रदूष युद्ध प्रदूषण विरुद्ध अभियान कोणी लॉन्च केले काय प्रश्न आहे युद्ध प्रदूषण विरुद्ध अभियान कोणी लॉन्च केले तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी दिल्ली दिल्ली राज्य सरकारने काय केलेलं आहे वातावरणाला प्रदूषण विरहित नाही तर स्वच्छ ठेवण्यासाठी हे अभियान चालू केलेलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री सरांना माहिती आहेत अरविंद केजरीवाल आहेत उपराज्यपाल कोण आहेत अनिल बैजल कोण आहेत अनिल बैजल कोण आहेत उपराज्यपाल आहेत त्यानंतर बघा दिल्लीची पहिली महिला कोण होती रजिया सुलतान कोण होती रजिया सुलतान कोणता देश बाराव्या ब्रिक्स शिखर संमेलनाची अध्यक्षता करणारी तर कोणता देश करणारे रशिया रशिया हा देश बाराव्या ब्रिक्स शिखर संमेलनाच्या अध्यक्ष ब्रिकचं मुख्यालय कुठं आहे तर शांघाई चीन या ठिकाणी आहे कोण आहेत के व्ही कामत लक्षात ठेवायचं के व्ही कामत ब्रिक्सचे सदस्य देश कोणते कोणते आहेत ब्राझील त्यानंतर रशिया त्यानंतर बघा भारत त्यानंतर चायना आणि दक्षिण आफ्रिका कोणता आहे दक्षिण आफ्रिका हे आपल्या एकूण असे ब्रिक्सचे काय सदस्य देश आहेत कोणत्या राज्य सरकारने प्रगतशील किसान सन्मान योजना सुरू केली कोणत्या राज्य सरकारने प्रगतशील किसान सम्मान योजना सुरू केली तर हरियाणा राज्य सरकारने प्रगतशील किसान सम्मान योजना सुरू केलेली हरियाणाची राजधानी काय बघा चंदीगड लक्षात ठेवायचं हरियाणाची राजधानी कोणती आहे चंदीगड आहे मुख्यमंत्री कोण आहेत मनोहरलाल खट्टर ते बी जे पी पार्टीचे आहेत कोणत्या बी जे पी पार्टीचे आहेत मनोहरलाल खट्टर राज्यपाल कोण आहेत सत्यदेव नारायण आर्य कोण आहेत सत्यदेव नारायण आर्य ते राज्यपाल आहेत मुख्य न्यायाधीश कोण आहेत शंकर झा कोण रवी शंकर झा जा, हे त्याचे मुख्य न्यायाधीश आहेत खालीलपैकी कोणी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार वीस जिंकलेली तर कोणी जिंकलेली ऑप्शन क्रमांक डी विष्णू शिवराज पंडियन लक्षात ठेवायचं विष्णू शिवराज पंडियन लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूयात आपण गोल्डन गर्ल मनू भाकर आशियाई रँकिंग दोन हजार वीसमध्ये एक नंबरची शूटर बनलेली तर ती कोणत्या राज्याची आहे तर बघा गोल्डन गर्ल मनु भाकरे आशिया रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आली आणि ती बघा हरियाणा राज्याची लक्षात ठेवायचं हरियाणा राज्याची तर बघा पहिल्यांदी एक नंबरला कोण आहे मनु भाकरे दुसऱ्या स्थानावर कोण आहे वांग क्वेन चीनची ती आणि तिसऱ्या स्थानाला कोण आहेत किम मिन जुंग किम मिंग जुंग ती कोरियाची पुढचा प्रश्न पाहूयात आपण सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोण राहिलेलं आहे सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोण राहिलेलं आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे सोफिया वेरगारा लक्षात ठेवायचं सोफिया वेरगारा ती अमेरिकेची दुसऱ्या स्थानावर आहे एंजेलिना ज्वाली लक्षात ठेवा एंजेलिना ज्वाली तीसुद्धा अमेरिकेची आणि तिसऱ्या स्थानावर आहे गेल गेडोट लक्षात ठेवा गेल गेडोट गे ही इस्रायलची कोणत्या देशाची आहे इस्रायल आणि ह्या वर्षा दोन कुणालच्या आहेत ह्या अमेरिकेच्या आहेत कुडालच्या अमेरिका देशभरामध्ये दे दोन ते आठ ऑक्टोबरला कोणता सप्ताह साजरा केला तर देशभरामध्ये दे दोन ते आठ ऑक्टोबरला कोणता तर वन्यजीव सप्ताह साजरा केला गेला आहे तर हा वन्यजीव सप्ताह साजर साजरा करण्याचा उद्देश काही वन्यजीवांच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणं लक्षात ठेवायचं आणि यावर्षी सहासष्टवा वन्यजीव सप्तह साजरा के केला सहासष्ट वा पुढचा प्रश्न पाहूयात आपण कोणत्या राज्यात डले खुरसानी मिरचीला भौगोलिक संकेत म्हणजे काय जी आय टॅग मिळाला कोणत्या मिरचीला डले खुर्सानी तर कोणत्या राज्याच्या सिक्कीम राज्याच्या मिरचीला मिळालेल्या आहे कोणत्या सिक्कीम आणि बघा ही मिरची जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते कोणती डले खुर्सानी मिरची पुढचा प्रश्न पाहूयात आपण ओडिशातील कोणत्या बेटावर सुपरसोनिक मिसाईल असिस्टंट रिलीज ऑफ टॉर्पेडो स्मार्टचे सफल परीक्षण केले एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर कोणत्या बेटावर ओडिसातील तर अब्दुल कलाम बेटातील लक्षात ठेवा जर डॉक्टर ए जे अब्दुल कलाम बेट कुठे तर ओडिसा राज्यामध्ये त्या ठिकाणी बघा ही सुपरसोनिक मिसाईल असिस्टंट रिलीज ऑफ टॉर्पेडोचे सफल परीक्षण करण्यात आहे पुढचा प्रश्न बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये बघा आपण प्रश्न विचारला होता सर्व याचं उत्तर बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे शांती स्वरूप भटनाकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात येतो सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक आहे विज्ञान कोणत्या क्षेत्रामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये शांती स्वरूप भटनाकर पुरस्कार देण्यात येतो सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आणि या प्रश्नाचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आजचा प्रश्न काय सर्वात जास्त आय पी एल मॅच खेळणारे खेळाडू कोण बनलेले आहेत सर्वात जास्त आय पी एल मॅच खेळणारे खेळाडू कोण बनलेत या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो या व्हिडिओच्या पी डीएफसाठी आपलं एस एम बी प्रिपरेशन टेलिग्राम चॅनल जॉईन करा काय एस एम बी प्रिपरेशन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्या ठिकाणी थी, या व्हिडिओची पी डी एफ मिळून जाईल सर्वांना त्या त्या ठिकाणून फायदा होणार आहे त्यामुळे लगेच लगी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओचं या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा